पिंपरी चिंचवडची सुसंस्कृत शहर अशी ओळख पुसणारा भूताचा खेळ जग जाहीर झालाय. मात्र महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे कारवाईसाठी अहवालाची वाट पाहत आहेत, तर शिवसेनेने मात्र अहवालाची वाट पाहून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याऐवजी तातडीने कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम करताना भूत दिसल्याचं आणि तो पळून लावण्यासाठी तंत्रमंत्र केल्याचं समोर आलं होतं. यासाठी उत्तर प्रदेशाहून मांत्रिकाला पाचारण करण्यात आले होते. समाज माध्यमात हा व्हिडिओ व्हायरल झाला असताना आणि याची शहानिशा करून प्रसारमाध्यमांनी ही बाब जगासमोर आणली असताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कारवाईसाठी अहवालाची गरज आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आचार्य अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरणाचं काम चालू आहे आणि या नूतनीकरणाच्या कामात एअर कंडिशनिंगचं काम चालू असताना काही कंत्राटदाराच्या व्यक्तींनी अनधिकृतरित्या त्या प्रिमायसेसचा वापर करून काही पूजा घातली आहे, मांत्रिकांना आणलेलं आहे अशा स्वरूपाची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाल्यानंतर मी आमचे जे विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना सविस्तर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यावरती जर अशी बाब निदर्शनास आल्यास आज राज्य शासनानं या बाबतीमध्ये कायदा केलेला आहे की कुठल्याही प्रकारच्या दांभिकतेला कुठल्याही प्रकारच्या अशास्त्रीय बाबींना पाठपुरावा मिळता कामा नाही आणि त्यामुळे अशा स्वरूपाची बाब जर निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्याची देखील आम्ही कारवाई करणार आहोत. यामुळे आयुक्तांची ही भूमिका म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असल्याचं म्हटलंय. सुसंस्कृत शहर म्हणण्यापेक्षा हे आय टी हब आहे, इंडस्ट्रियल हब आहे, अशा या शहरात अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणं हे चुकीचं आहे. आम्ही आयुक्तांना देखील मागणी केलेली आहे की आपण त्वरित त्याच्यावर कारवाई करा. कुठेतरी जग कुठंतरी सायनच्या दिशेने चाललेलं असताना अशा प्रकारची घटना शहरात होण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा महापालिकेच्या एखाद्या कार्यालयात होणं ही अतिशय निंदनीय बाब आहे. आपण पुढच्या पिढीला हे शिकवणार की आजही आमच्या ठिकाणी प्रशासनातली लोकं अशा रीतीने अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, हे अतिशय चुकीचं आहे. साहेबांनी त्वरित कारवाई करावी अशी साहेबांना आम्ही सर्वांनी मागणी केलेली आहे.